महिलांसंबंधित असलेल्या जुन्या रूढी आणि परंपरांविरोधात आता कुठे आवाज उमटू लागलाय. शनिशिंगणापूर नंतर आता नाशिक मधील त्र्यंबक महाराजांच्या दरबारात म्हणजेच गर्भगृह महिलांना परवानगी मिळावी यासाठी महिला समोर आल्या. त्र्यंबकेश्वरातील रहिवासी असलेल्या सुजाता आणि पूनम पाटील या दोन महिलांनी त्र्यंबकेश्वर ट्रस्टच्या शेकडो वर्षांच्या परंपरेला आव्हान दिलंय. स्त्री पुरुष हे समान आहे, त्यामुळे दोघांना समान हक्क हा पाहिजे. आणि साक्षात त्र्यंबकेश्वर इथे विराजमान आहेत, ते आमचे पिता आहे आणि पार्वती माता ही आमची माता आहे. ते दोन्ही दोघे एका गर्भगृहात आहेत, त्यामुळे तिथे महिलांना प्रवेश मिळावा. मी पण लग्न आल्यापासून पहिल्यांदा तेच ऐकलेले की गर्भगृहात प्रवेश नाही. कारण काय त्याचं एक एक्झॅक्ट कारण मिळालं ना की सगळ्यांना सांगता येईल की काय कारण आहे की तुम्ही गर्भगृह महिलांना नाही पाठवायचं. या दोन महिलांना इतर महिलांचाही पाठिंबा मिळतोय. अनेक महिला गर्भगृहातील प्रवेशाबाबत गावात फलक लिहून समानतेबद्दल जागरूकता स्वखुशीनं करतायत. महिलांची ही मागणी लेखी स्वरूपात आल्यानं आता विश्वस्त संस्थानही गंभीरतेनं याचा विचार करतंय. ह्या बाबतीतलं जे काही शास्त्रीय सत्य आहे तर त्याप्रमाणे आतमध्ये प्रवेश महिलांना देऊ शकतो. मात्र यामुळे नाशिक नगरीत पुरोहित वर्गामध्ये चांगलाच खळ सुरू आहे. आता याबाबत संस्थान काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.